may appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goal. After all, one has to decide one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. Goal, dhyaya. Avoid टाळणे, रिकमंड सुचवणे, एक्सपर्ट तज्ञ, स्टेप्स पायऱ्या, अप्रोच पद्धत, 5 स्टेप्स पंचपदी. सेटिंग गोल्स मे अपीयर इजी, but it is not easy, it is very challenging. Challenging, आव्हानात्मक. ध्येय निश्चित करणं सोपं वाटतं, परंतु ते सोपं नाही, ते आव्हानात्मक आहे. Some people fear to failure. That's why there is absence of goals. काही लोक अपयशाला घाबरतात म्हणून ध्येय निश्चित करत नाहीत. But after all, one has to decide the goal. आणि प्रत्येकाला शेवटी ध्येय ठरवायचं आहे. They want to achieve it in the end. आणि शेवटी ते ध्येय मिळवायचा प्रयत्न करतात. Experts recommend 5-step approach to achieve the goal, to accomplish the goal. तज्ञ लोकांनी यश प्राप्त करण्यासाठी 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. तज्ञ लोकांनी ध्येय प्राप्तीसाठी 5 पायऱ्या, त्याला आपण यशाची पंचपदी आपण असं म्हणूया, त्या सांगितलेल्या आहेत. आणि त्या 5 पायऱ्या कोणत्या आहेत त्या आपण पुढे पाहूया. पाठ अतिशय छान आहे, जो आपणाला ध्येयाकडे प्रेरित करायला लावणारा पाठ आहे. आपलं ध्येय आपणाला गाठण्यासाठी या पाठातून मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्यक्षात ते 5 पायऱ्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. स्मार्ट गोल्स आर ए मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, achievable, realistic and time bound. Smart goals are a methodology. Changli dhyaya, smart dhyaya hi ek paddhat hai. Methodology helps people to achieve the success, to reach the success, to get the success. आणि ही पद्धती लोकांना यश मिळवायसाठी उपयुक्त आहे. Smart stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. या 5 पायऱ्यांचा जर वापर आपण केला तर आपण आपलं ध्येय प्राप्त करू शकतो, आपण आपलं ध्येय मिळवू शकतो, म्हणजेच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक
रुबरिक, स्मार्ट गोल्स ही एक विशिष्ट पद्धत आहे। यातील पहिली पायरी स्पेसिफिक इन्वॉल्व्स आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूवमेंट। द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचीवमेंट ऑफ वन्स गोल कैन बी। इट मेक्स इट टू सेट पैरामीटर्स एंड वर्क टूवर्ड्स द गोल। फॉर एग्जाम्पल, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाउस, what exactly the capacity is required, how long can it strong। specific vishishtata vaishishtyapurna, identify olakhane achievement yash, require गरज, कॅपॅसिटी क्षमता। अतिशय सुंदर उदाहरणाच्या द्वारे या स्पेसिफिक बद्दल आपल्याला इथं माहिती देण्यात आलेली आहे। स्पेसिफिक इन्वॉल्व्स आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूवमेंट। आपणाला कोणत्या क्षेत्रात, कोणत्या भागात आपणाला सुधारणा करायची आहे ते आपण अगोदर ओळखायला पाहिजे। द मोर स्पेसिफिक एरिया, द मोर रिफाइंड अचीवमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी। जर आपलं क्षेत्र विशिष्ट असेल तर त्या क्षेत्राकडे आपण लक्ष देऊ आणि आपणाला आपलं ध्येय प्राप्त करायला सोपं जाईल। म्हणजेच त्या ध्येयाच्या दिशेने आपणाला काम करता येईल। या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, बिल्डिंग अ हाऊस। इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर आपणाला घर बांधायचं असेल, वी मस्ट नो द एक्झॅक्ट कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग इट कॅन स्ट्रॉंग। ते घर बांधताना आपणाला ते घर किती मजबूत बांधायचं आहे आणि त्यासाठी आपणाला काय देण्याची गरज आहे याकडे जर आपलं लक्ष असेल तर नक्कीच आपण बांधलेलं घर हे मजबूत घर असेल आणि ते दीर्घकाळ टिकेल। उदाहरणार्थ विविध प्रकारची घरं असतात। समजा एखादी झोपडी असेल, नक्कीच तिचं आयुष्य कमी असेल। समजा एखादं कुडाचं घर असेल, नक्कीच त्याचं पण आयुष्य अतिशय कमी असेल। आणि समजा एखादं घर बांधत असताना आपण दर्जेदार साहित्य पुरवलेलं आहे, उदाहरणार्थ त्या घराला मजबूत करण्यासाठी आपण सळी असेल, वीट असेल, वाळू असेल, सिमेंट असेल, इंजिनियर असतील, चांगले वर्कर असतील, हे सर्व जर पुरवलेलं असेल तर नक्कीच बनलेलं घर हे सुंदर आणि अतिशय मजबूत असेल आणि त्याचं आयुष्य सुद्धा खूप मोठं असेल। त्या पुढील घटक मेजरेबल, प्रमाणबद्धता। क्वांटिफाइंग गोल्स प्रोवाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रैक प्रोग्रेस अगेंस्ट द गोल। दिस मेक्स इट इजी बेंचमार्क परफॉर्मेंस थ्रू आउट द गोल पीरियड इंक्लूडिंग एरियाज टू इंप्रूव। मेजरेबल, प्रमाणबद्धता। आपलं ध्येय निश्चित झाल्यानंतर ते ध्येय मिळवण्यासाठी, त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी आपणाला कोणत्या क्षेत्रात भर देणं गरजेचं आहे हे निश्चित माहीत असायला पाहिजे। त
तर नक्कीच आपण आपलं ध्येय प्राप्त करू. यासाठी उदाहरण दिलेलं आहे, फुटबॉल खेळत असताना प्रत्येक खेळाडूची जागा आणि प्रत्येक खेळाडूची भूमिका ही ठरलेली असते. या पुढील भाग आपण पुढच्या तासात घेऊया. थँक्यू.